सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सोमवारी दुकाने सुरू झाली नाहीत तर आत्मदहन करण्याचा इशारा हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष संजय पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे। पाहूयात सविस्तर बातमी। लॉकडाऊनच्या काळात हॉकर्स झोनमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, त्यामुळे किरकोळ विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांची उपासमार सुरू असून गेल्या 16 महिन्यांपासून हीच अवस्था सुरू आहे। आणखी किती दिवस दुकाने बंद ठेवायची असा उद्विग्न सवाल त्यांनी विचारला आहे। दुकाने सुरू ठेवल्यास पोलीस गाडी येऊन प्रत्येकाकडून 1000 ते 2000 रुपये दंड वसूल करीत आहेत। गेल्या कित्येक दिवसात 500 रुपयांची नोट पाहिली नाही, त्यामुळे हॉकर झोनमधील व्यावसायिकांवर अन्याय होत असून शुक्रवारपर्यंत दुकाने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी न दिल्यास सोमवारी सर्व छोटे व्यावसायिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा हॉकर संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी दिला आहे। विपुल कारंडे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। मी हॉकर संघटनेचा शहर अध्यक्ष संजय पवार बोलते। गेले 4 दिवस झाले आमची दुकानं बंद होती, परंतु आज सकाळी 9 वाजता आम्ही दुकानं लावली। 12:30-1 वाजता पोलिसांची गाडी आली, 2000-2000 रुपयाच्या पावत्या घाला। लोकांच्या आमच्या भावानीसुद्धा झाले नाहीत, पण ह्याच्या आधी सकाळी आम्हाला कमीत कमी कलेक्टरच्या मार्फत किंवा शिवच्या मार्फत किंवा प्रशासनाच्या मार्फत साधी आम्हाला सूचना तरी द्यायला पाहिजे की बाबा तुमची कपड्याची दुकानं बंद ठेवा। डायरेक्ट पोलिसांची गाडी येतील म्हणून का आम्ही अतिरिक्त आहे का? गाडी येतील डायरेक्ट म्हणते 2000-2000 रुपयाच्या 1000 रुपयाच्या पावत्या पाडा। तर गाडी मॅडम आली ती कुठली तरी गाडीतून, आम्हाला काही माहीत नाही, पोलीस गाडी होती, मॅडम आली ती, 2 पोलीस होती। डायरेक्ट आम्ही अतिरिक्त असल्यागत डायरेक्ट 2000 आणि 1000 रुपयाच्या पावत्या फाडा म्हणतात। तुम्हाला कोणी उघडायला सांगितली दुकाने? अहो उघडायला नाही सांगितली तर बंद किती दिवस ठेवायची दुकाने? बरं आदेश तरी काय ते सांगा ना। बरं आम्ही अत्यावश्यकची दुकानं उघडलेली, छत्री, मास्क, रेनकोट वगैरे अशी किरकोळ कपडे अशी किरकोळ दुकानं उघडलेली होती। असं असताना सुद्धा आता 12:30-12 वाजता एक गाडी आली, किती वाजता आली, 12:15-12:30 गाडी आली, डायरेक्ट सरळ 1000 आणि 2000 रुपयाच्या पावत्या करायला लागत। साहेब आठवड्यातून ह्या 15 दिवसात 500 रुपयाची नोट बघितली ना आम्ही हॉकर्सनी गोरगरिबांनी, घरात खायला अन्न नाही आमच्या, आणि 2000 रुपयाच्या पावत्या कुठून पाडा? पण तुम्ही आम्हाला बंद करायला सांगताय ना, एक गाडी फिरवा ना, एक 2 लिटर डिझेलचे पैसे आम्ही देतो, ती गाडी फिरवा आणि त्या गाडीला त्यांना सांगा की बाबा दुकानं कोणी उघडू नका। पण आता आमची दुकानं बंद केली, बाकीची आजूबाजूची सर्व दुकानं बंद ठेवली, त्या प्रशासनाला लाज वाटायला पाहिजे। अहो तुम्ही तळ्यात मळ्यात करू नका, आमच्या आमदारांनी सांगितले, आमच्या खासदारांनी सांगितले, तुम्ही स्थानिक प्रशासनाला आमच्या लोकनेत्यांनी सर्व सांगितले तरी तुम्ही ऐकत नाही, म्हणजे तुम्ही ऐकताय कोणाचं? पालकमंत्र्याचं ऐकताय का? अहो गोरगरिबाचा तळतळ घेऊ नका, एक लक्षात ठेवा, तुम्ही दुकानं बंद ठेवायला होताना सगळी दुकानं बंद ठेवायला हवा, आणि एक सकाळची गाडी फिरवा, एक गाडी फिरवा, गाडीचं डिझेल आम्ही भरतो, आम्ही भीक मागतो आणि त्या गाडीत डिझेल घालून देतो तुम्हाला, आणि तिथली गाडी आम्हाला फिरवा की बाबा दुकाने लावू नका, दुकाने लावू नका। आम्ही दुकानं लावायची का नाही लावायची करायचं काय सांगा? 4 दिवस झाले, आता गेले 16 महिने हीच अवस्था चालली आमची। प्रशासनाला आमची हात जोडून विनंती, हात जोडून आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, आमच्या सहनशीलताचा अंत बघू नका, आणि एक लक्षात ठेवा, आता शेवटी आम्ही एक पर्याय सामूहिक आत्मदहन 4 दिवसाच्या आम्ही करणार आहे। तरी कलेक्टर, शिवो, SP या सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे, 4 दिवस शुक्रवारच्या आत आमचा काहीतरी निर्णय घ्या, आता आम्ही सर्वजण हॉकर्सवाले फेरीवाले सर्वजण सामुदायिक आत्मदहन करणार, याला जबाबदार अख्खं प्रशासन राहील, एवढं लक्षात ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हॉकर्स। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।